नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला अंड्याचं झणझणीत असं कालवण बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य: सहा अंडे बघा शिजून घेतलेले आहेत आणि अशी मधोमध कट्ट करून घेतलेले आहेत। आपण जसं वांगं भरतो अशा टाईपमध्ये घ्यायचं, किंवा असं सगळीकडून जरी तुम्ही थोडं थोडं कट केलं तरी चालेल। अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, एक गड्डी लसूण आहे, एक इंच आलं आहे बघा तुकडे करून घेतले, दोन कांदे आहेत कापून भाजून घेतलेले आहेत, अर्धा चमचा धने आहेत आणि अर्धा चमचा जिरे आहेत, हे छोटे छोटे आहेत। दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहेत आणि चार लवंगा घेतलेले आहेत। फोडणीसाठी कढीपत्ता, मीठ, मी मीठ मोठं घेतलेलं आहे, बारीक घेतलं तरी चालेल। हळद लागणार आहे, लाल मिरची पावडर आहे, तिखटवाली आहे, गरम मसाला पावडर आणि जिरे आणि कोथिंबीर, एवढा मसाला मी बारीक करून घेणार आहे। मसाला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर टोप गरम कराय ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल थोडं अंड्याचं कालवण म्हणलं की थोडं जास्त टाकायचं, तर मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे, थोडं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, जिरे चांगलं तडतडून देऊया आणि कढीपत्ता, त्याच्यामध्ये आपण जे मसाला मिक्सरला बारीक केला होता तो टाकून देऊया। मसाला सगळा टाकलेला आहे, आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमच्याला पण कमी हळद आहे आणि मिरची पावडर आहे, तिखटवाली आहे, दोन चमचे टाकलेले। आता ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर, ह्याचे पण मी व्हिडिओ टाकलेले, चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटस्तवर। बघा चांगला मसाला भाजलेला आहे, तेल सुटस्तवर, चांगलं भाजायचं म्हणजे कालवण्याला चांगली चव येते। आणि बारीक गॅसवर आहे हे सगळं, बारीक गॅसवर करायचं, फास्ट गॅसवर करायचं नाही आहे। बघा तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला, आणि आपण पहिला हा मसाला भाजूनसुद्धा म्हणजे भाजूनसुद्धा घेतलेला, तर ह्याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊया। आता हे जरा परतून घेऊया आपण, दोन मिनटं बघा, बारीक गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला जो बारीक केला होता त्यात मी पाणी घेतलेलं आहे, एक ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर तुम्हाला पाणी किती प्रमाण पाहिजे त्याच्याप्रमाणे टाकायचं। मी आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। अजून थोडंसं आपण यात पाणी टाकूया, दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे। आणि आपण आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ, आता आपण याला चांगलं शिजवून देऊया। कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे, तर आपण एक दोन ते तीन मिनटं अजून उकळून देऊया। बघा एकदम बारीक गॅस केला होता, एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं शिजवून दिलेलं आहे। बघा तेल पण चांगलं सुटलं आणि वास पण चांगला येतो कालवणाचा। जर तुम्हालाही अंड्याचं कालवण झणझणीत जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।